आपल्या सर्वांचं कुलदैवत श्री देव खंडोबा मुर्शिदपूर या ठिकाणी अतिशय सुंदर असं खंडोबा देवाचं मंदिर आहे हे अविनाश महाराज जगताप या मंदिराचं सेवा करत आहेत. आत्ताच 29 ऑगस्ट वार गुरुवार आजपासून बालयोगी भगवान महाराज आपल्या मंदिरापासून जवळच असलेल्या संगमेश्वर संस्थानचे मठाधिपती हे आपल्या खंडोबा मंदिर येथे खिळ्याच्या आसनावरती झोपून साधना करत आहेत. या ही साधना 31 ऑगस्ट वार शनिवारपर्यंत चालणार आहे. तरी 31 ऑगस्ट या दिवशी कीर्तनाचा देखील कार्यक्रम होणार आहे. 29 तारखेपासून सकाळी 10 वाजता साधनेसाठी महाराज बसत आहेत व ही साधना 1 वाजेपर्यंत चालू राहील. अविनाश महाराज जगताप या पूर्ण साधनेसाठी यांनी निवेदन केलेलं आहे. मुर्शिदपूर या ठिकाणी बाबांची इच्छा झाली की अतिशय सुंदर असं रम्य वातावरण असलेल्या या मंदिरात अशी साधना करावी आणि सर्व भाविक भक्तांना या साधनेपासून लाभ कसा मिळेल यासाठी ही साधना ठेवलेली आहे. सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना ह्या पूर्ण व्हावेत यासाठी ही साधना चालू आहे. साधना ही 3 दिवस चालणार आहे. हे पाहताय आपण मंदिराच्या गाभाऱ्यातील हा देवीचा फोटो आहे. ह्या साईडनी बाळू मामा यांचासुद्धा फोटो आहे. ही आपल्या श्री देव खंडोबा देवाची सुंदर अशी मूर्ती आहे. समोर बघताय आपण नंदी आहे. ही बाबा असण्यासाठी या सिंहासनावरती आहेत. भक्त समोर बसलेले आहेत. सर्व भाविक भक्त फार लांबून लांबून आलेले आहेत. ही अशी सुंदर अशी साधना आहे. इथे निसर्ग रम्य असं या ठिकाणी मंदिर आहे. तुम्हाला आम्ही छोट्याशा या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे अविनाश महाराज जगताप यांचे बंधू आहेत, प्रताप जगताप.
हे समोरील हा भाग आहे मंदिराचा. बसण्यासाठी अतिशय सुंदर अशी सुविधा केलेली आहे. भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारे आल्याच्या नंतर अडचण येऊ नये याची पूर्ण जबाबदारी हे अविनाश महाराज या ठिकाणी घेत आहेत. बाबांनी सकाळी 10 वाजता आसनेला सुरुवात केलेली आहे. ही साधना 3 दिवस चालणार आहे. 10 ते 1 या साधनेचा टाईम असेल. महाराष्ट्रातून लांबून लांबून या मंदिरासाठी दर्शनाकरिता भाविक भक्त येतात. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की ह्या साधनेचं महत्त्व तुम्ही स्वतः येऊन इथं बघावे, कशा प्रकारे आहे, कशासाठी केली जाते. हे सुंदर असं साधना आहे. सकाळी दररोज पूजा झाल्याच्या नंतर नित्यनेमाने आरती होती. आरती झाल्याच्या नंतर देवाला प्रसाद दिला जातो. संध्याकाळी ठीक 6 वाजता सायंकाळी आरती असती. सकाळची व संध्याकाळची नित्यनियमाने 2 टाईम आरती असती. आत्ताच आपण काही महिन्यामध्ये जी काही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते संपूर्ण आपण बघितलेले आहेत की यात्रेचे व्हिडिओ खूप मोठी अशी आपल्या खंडोबा मंदिर मुर्शिदपूर तालुका जिल्हा बीड या देवाची खूप मोठी पालखी सोहळा असतो. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून पूर्ण कानाकोपऱ्यातून भक्तगण येत असतात. या कार्यक्रमासाठी आपल्याला येण्यासाठी हा छोटासा आम्ही व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. बाबा साधनेला बसून आत्ताच 1 तास झालेला आहे. या मंदिरामध्ये आपण कितीही त्रस्त असाल आणि इथे येऊन देवाच्या समोर डोकं टेकल्याच्या नंतर आपल्या भक्तांची जी काही इच्छा मनोकामना असेल ही 100% पूर्ण होते. इथं आल्याच्या नंतर ही बऱ्याचशा भाविक भक्तांची इच्छा आहे की आपण सर्वांनी मिळून इथे येऊन अशा कार्यक्रमाला शोभा वाढवावी. आता षष्ठीचा कार्यक्रम होणार आहे. चंपाषष्ठीचा हा खूप मोठा सोहळा इथे होत असतो. साधनेला आता जवळपास 2 तास होतच आलेले आहेत. साधना ही 3 तासाची नित्यनियमाने रोज होणार आहे. ही साधना 3 दिवस चालणार आहे. 3 दिवस शेवटच्या दिवशी 10 ते 1 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद होईल आणि
अतिशय सुंदर असा हा सोहळा होणार आहे। तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी अविनाश महाराज जगताप यांच्याकडनं आग्रहाची विनंती आहे। जसा आपल्या देवाचा हा पालखी सोहळा उत्साहात साजरा होतो, त्याचप्रमाणे चंपाषष्ठीचाही तळी भंडारा उचलून अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगण राहून हा कार्यक्रमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो। आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून या चंपाषष्ठीच्या निमित्ताने मंदिराकडे आपल्या देवाकडे सर्व भक्तगण येत असतात आणि तळी भंडारा झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात हा महाप्रसाद केला जातो। मुर्शिदपूर या ठिकाणचं हे मंदिर आहे अतिशय जागृत असं देवस्थान। अविनाश महाराज जगताप हे या मंदिरामध्ये सेवा करत आहेत। आता 3 तास झालेले आहेत तरी अविनाश महाराजांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। आता साधनेची वेळ ही संपत आलेली आहे। आता साधना संपल्याच्या नंतर सर्व भक्तांना महाप्रसाद होईल। इथं आल्याच्या नंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जात नाही कधीच। कार्यक्रम हा उत्साहात साजरा होतो। भक्तगण हे मनोभावातून देवासाठी जे काही पूजा करत आहेत, तरी ह्या भक्तांना सगळ्यांना सुखी ठेव यासाठी ही साधना चालू केलेली आहे। आपल्या जीवनामध्ये कुणालाही कशाचीही अडचण येऊ नये व सर्वांना सुख समृद्धी लाभावी यासाठी ही साधना केलेली आहे। आताच साधना संपलेली आहे। उद्या ठीक 10 वाजता परत ही साधना चालू होईल। बाबा साधना संपन्न करून उठलेले आहेत। ही साधना आता दुसऱ्या दिवशी ठीक 10 वाजता चालू होईल व 1 वाजता संपेल। बळ्ळारी मार्तंड जागरण गोंधळ पार्टी अशोक बागलाने काकड हिरा यांचं या मंदिरासाठी खूप सारं योगदान आहे। तरी या देवाचा खूप सारा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी। प्रसादासाठी सर्व भक्तगण बसलेले आहेत। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा। जास्तीत जास्त शेअर करावा। धन्यवाद।